नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे खोबऱ्याची वडी। तर ही खोबऱ्याची वडी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत। याच्यासाठी आपल्याला तीनच इन्ग्रेडियंट लागणार आहेत। इथे आपण एक कप दूध घेतलेला आहे, एक कप साखर आपल्याला घ्यायची आहे आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे असं सारखं मिक्स करायचं आहे। सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, साहित्य पण खूप कमी लागतं आणि पटकन होते, खूप वेळ आपल्याला ही वडी बनवण्यासाठी लागत नाही। आणि ही आपण प्रसादासाठी पण बनवू शकतो आणि उपवासासाठी पण आपल्याला ही बनवता येते। तर असं आपल्याला हे सारखं मिक्स करायचं आहे। तर इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। इथे आपण फूड कलर यात घातलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालतं। आपण इथे लेमन येल्लो फूड कलर यात घातलेला आहे आणि दूध थोडंसं आटलेलं आहे। यात आपण 2 कप खोबऱ्याचा कीस घालणार आहोत। तर इथे आपण 2 कप खोबऱ्याचा कीस यात घातलेला आहे आणि हे आपल्याला दूध पूर्णपणे आटवायचं आहे आणि दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे असं सारखं मिक्स करणार आहोत। तर याच्या आधीही मी भरपूर खोबऱ्याच्या वड्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ड्राय कोकोनट बर्फी, मिल्क पावडर कोकोनट बर्फी, नो गॅस कुकिंग कोकोनट बर्फी। तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण 1 टीस्पून वेलची पूड यात घातलेली आहे आणि असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान घट्ट झालेलं आहे आणि एका प्लेटला आपण तूप लावून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही वडी सेट करून घ्यायची आहे। तर नक्की ट्राय करा, छान होते ही खोबऱ्याची वडी आणि पटकन होते। तर इथे आपण एक प्लेट घेतली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे। तर इथे वाटीला आपण थोडंसं तूप लावलं आहे आणि या वाटीने आपण हे असं छान सेट करून घेणार आहोत। तर असं आपल्याला हे सेट करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। आणि थंड झाल्यानंतर याचा आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत। तर इथे हे थंड झालेलं आहे, 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि हे छान असं थंड झालेलं आहेत आणि याच्या आपण अशा या वड्या बनवून घेणार आहोत। तर या आपण प्रसादासाठी बनवलेल्या आहेत। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा। आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील। तर इथे आपली ही खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे, नक्की करून बघा, चवीला छान होते, पटकन होते, खूप वेळ लागत नाही, साहित्य खूप कमी लागतं। इथे आपली ही खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे, नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा। तर इथे आपली ही झटपट खोबऱ्याची वडी तयार आहे।